महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील नगरपासून 65 किलोमीटर, दौंडपासून 30 किलोमीटर तर कर्जतपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेले एक ऐतिहासिक शहर म्हणजे श्रीगोंदा शहर। विजय चौक झेंड्याकडून काळकाई चौकाकडे जाताना आपल्या डोळ्यात भरतो तो श्रीगोंदा शहराच्या इतिहासातील सरकार श्रीमंत महादजी शिंदे यांचा सुमारे 1 ते 1.25 एकरात दिमाखात उभारलेला भव्य दिव्य राजवाडा। याच राजवाड्यात रयत शिक्षण संस्थेचे महादजी शिंदे विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स सन 1953 सालापासून सन 2006 पर्यंत सुमारे 53 वर्ष भरत होते। डोळ्याचे पारणे फिटावे अशी भव्य 7 मजली इमारतीचे 1962 साली 4 मजले काळाच्या ओघात उतरवण्यात आले। आज आपणास फक्त 2 मजली इमारत इतिहासाची साक्ष देत आहे। पश्चिमेकडील बाजूस सुमारे 15 फूट उंचीच्या भव्य प्रवेशद्वारातून आपण जेव्हा आत प्रवेश करतो तेव्हा दरवाजा लगतच 2 एकसमान दगडी ज्योते आपणास दिसतात। या ठिकाणी द्वारपाल असत। दरवाजाच्या आतील बाजूस सुरक्षितेसाठी लाकडी अशी भव्य आगळ आहे। पश्चिम दरवाजातून आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा पूर्वेकडील राजवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार आपणास पाहावयास मिळते। पूर्वेकडील बाजूस उत्तरेकडे दिशा असणारे सुमारे 15 ते 20 फूट उंचीचे दगडी कमान असलेले दगडी सज्जावर 3 फुले कोरलेला भव्य दरवाजा आहे। दगडी कमानीवर लाकडाचे कोरीव नक्षीकाम पाहिल्यानंतर आपल्या डोळ्याचे पारणे फिटल्याशिवाय राहत नाही। धन्य ते कलाकार, धन्य त्यांची कुशलता। दरवाजातून आत आल्यानंतर आपणास पाहावयास मिळते नक्षीदार लाकडी कमान, वैविध्यपूर्ण नक्षीकाम, कोरीवता रेखीवता यांनी पूर्व चौक सजलेला आहे। 2 खांबाच्या मध्ये कमानदार नक्षी पाहून कारागिरांचे कौतुक तोंडातून नकळत बाहेर पडते। असं म्हटलं जातं पूर्व चौकातून पेडगाव पर्यंत भुयारी मार्ग होता। आता आपण जात आहोत भिंतीतील जिन्यातून। या जिन्याची रुंदी केवळ 1.5 फूट आहे। एकच व्यक्ती एकावेळी या जिन्यातून वर किंवा खाली जाऊ शकतो किंवा येऊ शकतो। वर आल्यानंतर आपणास पाहावयास मिळते खोल्यांची भव्यता। आता आपण जात आहोत दुसऱ्या मजल्याच्या वरील भागावर। जेव्हा आपण भिंतीतील जिन्यातून वर येतो तेव्हा आपणास पाहावयास मिळतो पश्चिम चौक। आणि हा आहे पश्चिम चौकाकडून पूर्व चौकाकडे जाण्याचा मार्ग। आता आपण आलो आहोत पश्चिम चौकाच्या पश्चिमेकडील पाण्याच्या व्यवस्थेकडे। या ठिकाणी आपणास पाहावयास मिळतो वरून चौकोनी परंतु आतील बाजूस 4 फुटी गोलाकार
दहा परस खोल असलेला आड। अशा प्रकारे वाड्यात सुमारे 5 ते 6 आड होते। आता आपणास फक्त 2 आड पाहावयास मिळतात। या आडातून पाणी शेंदून या ठिकाणी टाकले जायचे व हे पाणी दगडी 7 रांजणात सम पातळीत जायचे। 4 ते 5 फूट उंचीचे नक्षीकाम असलेले दगडी 7 रांजण पाहून त्या काळच्या वैभवाची जणू ते साक्षच देत आहेत असे आपणास वाटते। पाणी व्यवस्थेच्या शेजारी आता आपण जात आहोत भव्य उंचीच्या भटारखान्याकडे। भटारखान्यात प्रवेश करताच 25 ते 30 फूट 4 अखंड सागवानी खांबावर भटारखान्याची भिस्त आहे। प्रशस्त अशा भटारखान्यावरून आपणास अंदाज येतो की दररोज किती माणसांचे अन्न इथे शिजवले जात असेल। भटारखान्यात प्रकाश योजनेची अतिशय छान सोय केली आहे। 4 ते 5 फूट जाड भिंतीतून धूर बाहेर जाण्यासाठी धुराड्याची 4 ठिकाणी उत्तम सोय केलेली आहे। विशेष म्हणजे भिंतीतून धूर बाहेर जातो परंतु पावसाच्या पाण्याचा एक थेंब देखील आत येत नाही। आतील गरम हवा बाहेर जाण्यासाठी व बाहेरील थंड हवा आत येण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण झरोक्यांची सोय केलेली आहे। दुसऱ्या मजल्याच्या वरील बाजूस महादजी शिंदे यांचे गुरु अली आवर शाह यांची समाधी आहे। दर गुरुवारी या ठिकाणी भक्तिभावाने पूजा केली जाते। पश्चिमेकडील बाजूस आपणास पाहावयास मिळते श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयाची इमारत। आपण पाहत आहोत 3 मजल्यावर जाण्यासाठीचा जिना। आपणास दिसत आहेत भटारखान्याच्या वरील बाजूचे भिंतीतील धुराडे आणि या ठिकाणाहून उत्तरेकडील बाजूस आपणास दिसत आहे श्रीमंत महादजी शिंदे विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स की जे याच वाड्यात पूर्वी भरत होते। 17 शतकाच्या शेवटी व 18 शतकाच्या सुरुवातीला असा भव्य दिव्य राजवाडा बांधणारे महादजी शिंदे यांना व कारागिरांना माथा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। धन्यवाद।